सेबीनं पाठवलेल्या नोटीशीला हिंडनबर्ग कडून उत्तर, अदानी समूहाला वाचवण्यासाठी सेबीचा प्रयत्न असल्याचा हिंडनबर्गचा दावा, तर आमचा अहवाल अचूक असल्याचंही हिंडनबर्ग कडून स्पष्ट. हिजाब बंदीनंतर चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स टी शर्टला मनाई, ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली. विधान परिषदेतील निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवालय कार्यालयामध्ये जनता दरबार घेणार, पुढील 5 दिवस जनता दरबारात जनतेचे प्रश्न समजून घेणार. लंडन आयच्या धर्तीवर उभारला जाणारा मुंबई आय प्रकल्प गुंडाळला, जागाच उपलब्ध होत नसल्यानं MMRDAची अडचण. रेरा नोंदणी नसलेल्यांनाच मोफा कायदा लागू होणार, दुरुस्ती विधेयक लवकरच मंजुरीसाठी येण्याची शक्यता, रेराची नोंदणी झाल्यांची मोफातून सुटका होणार. मोर्बे धरणग्रस्त नवी मुंबईचं पाणी रोखणार, उद्या पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा, सरकारनं दिल्ली आश्वासनं पूर्ण न केल्यानं आक्रमक. मुंबई नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण, 2 तासांच्या प्रवासाला लागतोय 6 तासांचा कालावधी. माऊलींची पालख्या अवघड, दिवे घाट पार करून सासवड मुक्कामी तुकोबांची पालखी, लोणी काळभोर होऊन यवतकडे प्रस्थान करणार. T20 वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा, वादळी पावसामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यास 6 ते 12 तास लागणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पंढरपूरच्या आषाढी वारीचं निमंत्रण, शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रणिती शिंदे, संजय दीना पाटील, धैर्यशील मोहिते पाटलांकडून राहुल गांधींना वारीचं निमंत्रण. धर्मांतर सुरू राहिल्यास हिंदूच अल्पसंख्याक होतील, उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या धर्मांतरावर अलाहाबाद उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे, तर धर्मांतर करणाऱ्या मेळाव्यांवर बंदी घालण्याचेही आदेश. पोलीस अधिकाऱ्यांचा ब्रिटिशकालीन ट्युनिक युनिफॉर्म होणार बंद, गृह विभागाकडून आदेश जारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत. मुंबई महापालिकेच्या शाळांना अखेर शिक्षक मिळाले, राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे आतापर्यंत 373 शिक्षक उपलब्ध, शिक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू. मनोज रांगे 6 जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर, मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगेंची संवाद रॅली, तर हिंगोलीपासून रॅलीला होणार सुरुवात. नागपूर दीक्षाभूमी प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल, तोडफोड प्रकरणी नागपूर पोलिसांची कारवाई, आंदोलनानंतर दीक्षाभूमीकडे जाणारे सर्व रस्ते बंद. लोणेर ते ठेंगोडा गावादरम्यान गिरणा नदी पात्रातून 40 ते 50 ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरू, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष. मनमाड इथं शोले स्टाईलनं भाजीपाला विक्रेत्यांचं अर्धनग्न आंदोलन, 25 वर्षांपासून रखडलेलं भाजी मार्केटचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. नव्या संसदेच्या नव्या नियमांमुळे विद्यमान आणि माजी खासदार त्रस्त, माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरबारचे अद्यापही बंदच. पावसाळा सुरू झाल्यापासून साथीच्या आजारांच्या रुग्णात वाढ, जूनमध्ये साथीच्या आजाराचे 1395 रुग्ण, तर गॅस्ट्रो आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली. यंदा आषाढी यात्रेमध्ये प्रथमच चंद्रभागेमध्ये नौका विहार करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार लाईफ जॅकेट, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. भुसावळ पुणे भुसावळ रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी विशेष आषाढी रेल्वे आणि रेल्वे स्टॉपसाठी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट. कोल्हापुरातील हुपरी परिसरात चोरांचा सुळसुळाट, रेंदाळमधील दर्ग्याच्या 40 फूट उंचीच्या घुमटावरील 9 किलो चांदीच्या कळसाची चोरी. संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयानं साकारलं ऑक्सिजन उद्यान, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीनं परिसरात 3 ऑक्सिजन उद्यानांची निर्मिती. भारताच्या आदित्य L1 कडून सूर्य ते पृथ्वी L1 बिंदू भोवती 178 दिवसात पहिली प्रभामंडल कक्षा पूर्ण, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची माहिती. अमेरिकेत उपराष्ट्रपती कमला हॅरिस काही काळासाठी जो बायडन यांचं राष्ट्रपतीपद सांभाळण्याची शक्यता, सध्या जो बायडन यांचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.